कधी ना कधी तो इंग्रजी शिकेल क्षणार्धात तो पडला जाणून बुजून ती माझ्याशी भांडते तो मनातल्या मनात बोलतो तो मनातल्या मनात बोलतो अशा प्रकारची सेंटेन्स आपल्याला डेली यूजमध्ये बोलावी लागतात पण गैर अशी सेंटेन्स बोलताना आपल्याला ट्रान्सलेट कशी करायची हे कन्फ्युजन होतं त्यामुळे आपण अशी सेंटेन्स बोलू शकत नाही पण आजच्या नंतर आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही अशी सगळी सेंटेन्स ट्रान्सलेट करू शकणार आहात गाईज आपलं पहिलं फ्रेझल वर्ब आहे बाय द वे याचा यूज आपण डेली यूज मध्ये कसा करायचा ते बघणार आहोत गाईज बाय द वे चा मराठीत अर्थ होतो तसं या अर्थाने याचा यूज करायचा आहे तसे किंवा तसं क्लिअर स्ट्रक्चर आहे बाय द वे प्लस सेंटेन्स बाय द वे प्लस सेंटेन्स सेंटेन्स तुम्हाला अकॉर्डिंग टू तु टेन्स लिहायचं आहे ज्या टेन्सचा सेंटेन्स असेल तेच टेन्सचा सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आपण चला हे एक्झाम्पल थ्रू काही समजून घेऊया तसं तुझं नाव काय आहे बाय द वे व्हॉट्स शुअर नेम बाय द वे युअर नेम तसं तुला ते पत्र मिळालं का बाय द वे हॅव यू रिसिवड दॅट लेटर बाय द वे हॅव यू रिसिवड दॅट लेटर तसं मला माहीत आहे तो कुठे राहतो बाय द वे आय नो वेअर ही लिव्ज बाय द वे आय नो वेअर ही लिव गैज बाय द वे बोलताना तुम्हाला तसं हे म्हणताना जनरली बाय द वेचा यूज करत असतो बाय द वे तुझं नाव काय बाय द वे तू काय करत आहे आपण तसं तू काय करत आहे जसं मराठीमध्ये बोलतो तसंच इंग्लिशमध्ये बोलताना बाय द वे चा तुम्हाला यूज करायचा आहे क्लिअर तसं मी तुला काही सांगू इच्छितो बाय द वे आय वॉन्ट टू टेल यू समथिंग बाय द वे आय वॉन्ट टू टेल यू समथिंग आता हे बाय द वे च क्लिअर झालं गाईज आपलं नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे सूनर और लेटर सुनर और लेटर याचा मराठीत अर्थ होतो आता किंवा नंतर किंवा उशिरा किंवा लवकर किंवा कधी ना कधी या सगळ्या अर्थाने तुम्ही सूनर और लेटरचा यूज करू शकता गैस पहिल्यांदा तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे नंतर तुम्हाला लास्टला सुनर और लेटर लिहायचं आहे चला गैस काही एक्झाम्पल थ्रू आपण हे बघून घेऊया तो तुला कधी ना कधी आमंत्रित करेल किंवा तो तुला लवकर किंवा नंतर आमंत्रित करेल किंवा तो तुला उशिरा किंवा लवकर आमंत्रित करेल अशा प्रकारचं कोणतंही एक सेंटेन्स असू शकतं ही विल इनव्हाइट यू सूनर ऑर लेटर ही विल इनव्हाइट यू सूनर ओर लेटर तो कधी ना कधी तुमची समस्या सोडवेल ही विल सॉल्व युअर प्रॉब्लेम सुनर और लेटर ही विल सॉल्व युअर प्रॉब्लेम सुनर और लेटर मी कधी ना कधी तिथे जाईन आय विल गो देअर सुनर ऑर लेटर आय विल गो देअर सुनर ऑर लेटर तो कधी ना कधी इंग्रजी शिकेल ही विल लर्न इंग्लिश सुनर और लेटर ही विल लर्न इंग्लिश सुनर और लेटर अशा प्रकारे तुम्हाला सुनर और लेटरचा यूज करायचा आहे नेक्स्ट आपला आहे इन द ब्लिंक ऑफ एन आय याचा मराठीत अर्थ होतो क्षणार्धात क्षणार्धात या अर्थाने इन द ब्लिंक ऑफ अँड आय चा तुम्हाला यूज करायचा आहे याचा स्ट्रक्चर आहे पहिल्यांदा तुम्हाला इन द ब्लिंक ऑफ अँड आय लिहायचा आहे प्लस तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे सेंटेन्स कोणत्याही ते टेन्समध्ये असू शकतं क्षणार्धात तो पडला इन द ब्लिंक ऑफ एन आय ही फेल डाऊन इन द ब्लिंक ऑफ अँड आय ही फेल डाऊन क्षणार्धात त्याने माझा मोबाईल चोरला इन द ब्लिंक ऑफ एन आय ही स्टोल माय मोबाईल इन द ब्लिंक ऑफ अँड आय ही स्टोल माय मोबाईल क्षणार्धात ती रडली इन द ब्लिंक ऑफ एन आय सी क्राईड इन द ब्लिंक ऑफ एन आय सी क्राईड क्षणार्धात त्याने तिला चापट मारली इन द ब्लिंक ऑफ एन आय ही स्लॅप्ड हर इन द ब्लिंक ऑफ एन आय ही स्लॅप्ड हर क्षणार्धात त्याने तिला चापट मारली अशा प्रकारे तुम्हाला याचा यूज करायचा आहे आय होप हे सगळं समजत असेल गैज अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लाईकन सुद्धा प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि गाई जर सोबतच तुम्ही मला इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुकवर जर फॉलो केलं नसेल ते सुद्धा फॉलो करा आणि आपलं जे ॲप आप आहे गुगल प्ले स्टोअरवरती हॅश इंग्लिश विथ नेहा ते सुद्धा, सुद्धा तुम्ही डाउनलोड करा नेक्स्ट आहे नोइंगली नोइंगली म्हणजे नो जाणून बुजून किंवा मुद्दामून या अर्थाने तुम्हाला नोइंगलीचा यूज करायचा आहे याचा स्ट्रक्चर आहे पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे नोइंगली प्लस सॅन्टेन्स नोइंगली प्लस सॅन्टेन्स सॅन्टेन्स कोणत्याही टेन्समधलं असू शकतं याचे सेंटाइन्स बघूया जाणून बुजून तिने हे केलं नोईंगली सी डिडिट जाणून बुजून ती तिथे गेली नोईंगली सी वेंट दिअर वेंट दिअर जाणून बुजून ती माझ्याशी भांडते नोईंगली सी क्वारल विथ मी नोइंगली सी क्वारल विथ मी क्वारल भांडण जाणून बुजून तिने मला धक्का दिला जाणून बुजून तिने मला धक्का दिला नोइंगली सी मी नोइंगली सी पुष्ट मी अशा प्रकारे तुम्हाला नोइंगलीचा यूज करायचा आहे हे जे फ्रेझल वर्ब आहेत ते तुम्हाला सेंटेन्स थ्रूच यूज करावे याची गरज नाही कधी कधी तुम्ही अर्ध मराठी आणि अर्ध इंग्लिश असंही बोलू शकता सिंपल मला नो इंग्लि तिनं केलं नो इंग्लि जर तुम्हाला पुढचं येत नसेल तर सिंपल मला बाय द वे तू काय करत आहेस अशा प्रकारेचा यूज जरी केला तरी ही खूप चांगल्या प्रकारे तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहेत नेक्स्ट आहे इनवर्डली इनवर्डलीचा अर्थ होतो मनातल्या मनात, मनात किंवा मनोमन किंवा मनामध्ये या अर्थाने इनवर्डलीचा तुम्हाला यूज करायचा आहे आता इनवर्डलीचा यूज कसा करायचा आहे जर स्ट्रक्चर बघूया आपण पहिल्यांदा तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे शेवटीला इनवर्डली लिहायचा आहे सेंटेन्स प्लस इनवर्डली सेंटेन्स कोणत्याही टेस्टचा असू शकतं याचे एक्झाम्पल बघूया तो तुला मनामध्ये दे शिव्या देत होता ही वॉज अब्युजिंग यू इन ही वॉज अब्युजिंग यू इन ती मनातल्या मनात काहीतरी विचार करत होती सी वॉज थिंकिंग समथिंग इन वर्डली सी वॉज थिंकिंग समथिंग इनवर्डली तो मनातल्या मनात बोलत होता ही वॉज टॉकिंग इनवर्डली ही वॉज टॉकिंग इनवर्डली अशा प्रकारे तुम्हाला इनवर्डलीचा यूज करायचा आहे नेक्स्ट आहे आपलं गेट अलॉंग विथ गेट अलँग विथ याचा मराठीत अर्थ होतो जमनी या अर्थाने गेट अलँग विथचा तुम्हाला यूज करायचा आहे इथे जे गेट आहे गाईस ते तुम्हाला टेन्स वाईज चेंज होत राहील म्हणजे जर सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असेल तर इथे गेट्स होईल पास्ट टेन्सचं सेंटेन्स असेल तर गॉट होईल कॉन्टिन्युअसचं असेल तर इथे तुम्हाला गेट लिहायचं आहे अशा प्रकारे गेट हे तुम्ही टेन्स वाईज चेंज करू शकता या पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर बघूया आपण पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे गेट अलॉंग विथ प्लस सेंटेन्स गेट अलँग विथ प्लस सेंटेन्स सेंटेन्स कोणतंही टेन्सत असू शकतं आपण याचे काही एक्झाम्पल बघूया माझं माझ्या आई वडिलांसोबत जमतं आय गेट अलॉंग विथ माय पॅरेंट्स आय गेट अलॉंग विथ माय पॅरेंट्स माझं माझ्या मित्रांसोबत जमतं आय गेट अलॉंग विथ माय फ्रेंड्स आय गेट अलँग विथ माय फ्रेंड्स हे आजकाल त्याचं त्याच्या मित्रासोबत जमत नाही नवव डेज ही इज नॉट गेटिंग अलँग विथ हिज फ्रेंड नव डेज ही इज नॉट गेटिंग अलँग विथ हिज फ्रेंड आय होप गाईची सगळी स्ट्रक्चर तुम्हाला समजली असणार आहेत गाईच्या सगळ्या स्ट्रक्चरचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमच्या डेली यूजमध्ये यूजसुद्धा करणार आहात ही सगळी स्ट्रक्चर तुम्हाला कितपत चांगली समजली आहेत हे जाणून घेण्यासाठी तुमच्या प्रॅक्टिससाठी मी काही सेंटेंस देत आहे ते क सेंटेन्स तुम्ही बनवून मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सगळी सेंटेन्स मी चेकसुद्धा करणार आहे जर करेक्शन असेल तर करेक्शनसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे